सर्वात मोठी बिळकीन ग्राम पंचायत असून या ग्राम पंचायतीमध्ये सरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच होताना दिसली. निवडणुकीच्या आखाड्यात नामदार मंत्री भुमरे गट, मनोज पेरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी तिहेरी लढतीत काल मतदान केंद्रावर वॉर्ड निहाय मतदार शांततेत पार पडलं. शिवसेनेच्या दोन्ही गटबाजीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला होणार असल्याचे संकेत आणि चर्चा नागरिकांच्या वतीने केली जात होती. काल सकाळी 7:30 वाजेपासून 5:30 पर्यंत मतदान करण्यात आले. किरकोळ कारण वगळता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. बिळकीन मतदानासाठी एकूण 19 मतदार केंद्र होते, तर एकूण 14,227 मतदार असून त्यापैकी 11,684 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. बिळकीन ग्रामपंचायत निवडणूक अंतर्गत 19 केंद्रांवर मतदान पार पडलं. यात सरस्वती भुवन विद्यालय येथील 8 मतदान केंद्रावर 4,720 आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिळकीन येथील 8 मतदान केंद्रावर 5,405 तसेच जिल्हा परिषद शाळा बन्नी तांडा, बंगला तांडा, फारोळा तांडा येथील 3 मतदान केंद्रावर 1,559 याप्रमाणे 14,227 पैकी 11,684 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सर्व जनतेचे लक्ष 20 तारखेला होणाऱ्या निकालाकडे वेधलाय. ग्रामपंचायत बिळकीन अखेर कोणाच्या ताब्यात जाईल याबाबत सर्व जनतेला प्रश्न पडलाय. या प्रकरणी कोणत्याही मतदान केंद्रावर कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसून औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पैठण उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. या दरम्यान बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दल, दंगा काबू पथक तसेच पैठण उपविभागाअंतर्गत 600 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले होते. मतदानावेळी पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, जगदीश मोरे, पोलीस कर्मचारी शिवानंद बनगे, विष्णू गायकवाड, दिलीप साळवे, सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान बिळकीन येथील नवरदेव मयूर भगवान आवटी यांनी मतदान करत मतदानाचा हक्क बजावला. नंतर लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचा एक आदर्श उपक्रम राबवत आपलं कर्तव्य बजावलं.